चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नमस्कार, सिनेमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। वीज कंपनी कर्मचाऱ्यांचे धाडस, पुराच्या पाण्यात जाऊन दुरुस्त केली 11 KV लाईन। ताम्रपर्णी नदीला गेले 4-5 दिवसापासून पूर आला आहे। किनिकवाड परिसरात पुराची तीव्रता अधिक आहे। या महापुरात ताम्रपर्णी नदीकाठी कागणी गावठाण फिडर डीपी बसवलेली आहे। या डीपीत बिघाड होऊन कागणी गावठाण फिडरवरील 8 गावचा वीज पुरवठा बंद होता। यामुळे होत असलेली विद्युत ग्राहकांची कुचंबना टाळण्यासाठी वीज कंपनीचे 2 कर्मचारी जीवावर उदार होत हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सरसावले। कोवाड 2 कार्यालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञ नागेश जानवा पाटील व बाह्यस्त्र कर्मचारी अजित सदाशिव परीट यांनी धाडसाने स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घेत बिघाड दुरुस्त केला। 11 KV लाईन पूर्ववत सुरू करून 8 गावचा वीज पुरवठा सुरळीत केला। सध्या अनेक कर्मचारी ड्युटीच्या नावावर पाट्या टाकताना दिसत, अशा काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रतिकूल परिस्थिती खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू केल्याने दोन्ही कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे ग्राहक वर्गातून कौतुक होत आहे। सीएल न्यूज, चेतन शिरेगार, चंदगड।